नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। पिंपरी चिंचवडमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। आपल्या स्वतःच्या मुलाला रागाच्या भरात त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करून त्याचा खून करण्यात आलाय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी देवा भालके यांनी भोसरी MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पाटील यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून माहिती घेतली आहे। ऐकूयात। नेमकी काय प्रकार होता आणि कसं? मग ते तुमचा मुलगा गरम स्वभावाचा होता, कायम भांडण करत होता आणि काल पण त्यांचं भांडण झालं। काल म्हणजे परवा भांडण झालं आणि त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये त्यांची हे झालं। मग त्यांनी त्याला मारायचं असं ठरवून मारले लोखंडी रॉडने, लोखंडी पाईप आणि हे कटरच्या सहाय्याने त्याच्या डोळ्यात पहिली मिरची बोट टाकली आणि नंतर त्याला मारले। कारण घरगुती किंवा असं तो जरा गरम डोक्यात होता, बारीक सारी गोष्टी होणं अंगावर यायचा, आईला मारायचा, भावाला मारायचा। परवा दिवशी रात्री पण तसंच झालं, रात्री 2 वाजेपर्यंत शिव्या घालत होता, मारत होता, झोपून देत नव्हता। मग आईला आणि भावाला बाहेर काढलं, बघतो मी बापाला म्हणून कडी लावून घेतली, त्यांना बाहेर ढकलून लगेच त्यांचे चालू झालं। बापाने मग सगळ्यात मिरची पोट टाकून तो डोळे चोळत असताना घरचा जो रॉड घरातला मिळालेल्या माहितीनुसार भोसरी MIDC परिसरात 47 वर्षीय अशोक सावळे हे पत्नी आणि 2 मुलांसह राहत होते। अशोकने त्याचा 22 वर्षांचा मुलगा युवराज सावळे याची हत्या केली। गेल्या काही महिन्यांपासून मानसिक संतुलन बिघडल्यानं युवराज कुटुंबियांशी विनाकारण भांडण करत असे। तो आपल्या लहान भावालाही मारहाण करायचा आणि दररोज होणाऱ्या फाटाफुटीमुळे त्याचे आई वडील आणि घरातील सदस्य चिंतेत होते। गुरुवारी रात्री युवराजनं कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। युवराज कुटुंबियांना शिवीगाळ आणि मारहाण करत होता। याचा राग आल्यानं वडील अशोक सावळे यांनी धारदार शस्त्रानं वार करून युवराजचा खून केला। यानंतर अशोकनं या घटनेबाबत भोसरी MIDC पोलिसांना फोन केला। या माहितीवरून पोलिसांनी अशोकला खुनाच्या आरोपाखाली अटक केली। त्याचवेळी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला। या हत्येमागे आणखीन काही मुख्य कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। या संदर्भात आमचे प्रतिनिधी देवा भालके यांनी मृत मुलाच्या आईशी देखील संवाद साधला आहे, पाहूयात। त्रास देत होता, त्याच्या पप्पांना मारायचं, मोठ्या मुलाला, मला आणि 8 दिवसापासून तर सारखं मला मारायचा। त्याच्या पप्पांनी त्याला समजवलं, भावांनी समजवलं, मी पण समजवलं, पण समजतच नव्हता तो। काल त्याने सांगितलं की मी आज तुमच्या 3 पैकी एकाचं नाही, एकाची लाच पाडणार। म्हणून मी रात्रभर झोपली नाही, त्याच्या बाजूला बसून राहिली तर त्याने मला ढकलून, माझ्या मुलाला मला ढकलून बाहेर काढलं आणि मग त्याच्या पप्पाला त्याला मारलं। मग त्यांच्या दोघांच्या मारामारीमध्ये त्याला लागलं। कशावरून वाद सुरू होते, काय? त्याने त्याच्या पप्पाला मारलं होतं सकाळी, खूप मारलं, सकाळी पण मारलं, 2 दिवसाच्या आधी पण मारलं, रोजच मारायचं पप्पांना। काय याच्या अगोदर कशा प्रकारे भांडणं व्हायची, कशा प्रकारे तो मेंटल होता? नाही, त्याच्या भांडणाला काहीच मूडच नाही त्यांना, म्हणजे काही त्याच्या मनात आलं तेव्हा भांडायचा तो, स्वयंपाक फेकून द्यायचा, कोणाशी पण भांडायचा विनाकारण। दारू पिऊन करायचं की दारू पित नव्हता तो? 2 वर्षाच्या आधी 2-3 वेळ पिला। दारू पित होता का? आता दारूच्या नशेमध्ये झालं का कशा प्रकारे? नाही, आता नशेमध्ये नव्हता, पण त्याने तो तापड होता स्वभावाने, सर्किट म्हणजे सर्किट होता, लगेच राहायचं। त्याला आपण सरळ सांगितलं त्याला उलट लागायचं, आपण त्याला जेव म्हटलं तर तो ताट मारून फेकायचा, आपल्याला पाणी दिलं तर ग्लास मारून फेकलं। काल मला ग्लास ताट मारून फेकली। रात्री पण काय प्रकार घडला होता, काय कशाच्या कारणावरून हा प्रकार घडला गेला? तो रात्री झोपत नव्हता, मला म्हणला तू जर झोपली तर तुझी लाच पाडन, म्हणून मी एका बाजूला बसून राहिली। मग तो उठला, 1:30 वाजेपर्यंत झोपतच नव्हता, झोप बेटा झोप बेटा म्हटलं तर काहीच बोलला नाही मला। 1:30 वाजता बाथरूमला गेला आणि तिकडून दगड घेऊन आला, रप्पा रप मला आणि त्याच्या मोठ्या भावाला दगड मारले आणि दगड मारून घराच्या बाहेर हाकललं दोघांना आणि आतून कडी घालून त्याच्या पप्पांना मारायला सुरुवात केली। तुम्ही दोघांना बाहेर काढले गेले त्यावेळेस? आम्ही माझ्या मोठ्या मुलाला मला बाहेर काढून दिलं। त्या दोघांमध्ये झटपट झाली, आतमध्ये तुम्हाला त्यातलं काही माहीत नाही? नाही, आम्ही बाहेरून दार ठोकले, आम्हाला काहीच माहीत नाही कोणी कडी लावली, कोणी मारलं, कोणाला काहीच माहीत नाही। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड। ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।